नमस्कार, मी आशिष जाधव जी 24/7 विशेष शो मध्ये तुमचं स्वागत आहे. भाजपचे नेते एकनाथ खडसे नाही तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे असं नामकरण केलं जाणार आहे. भाजपनं आपला एक ओबीसी चेहरा आज गमावलेला आहे. एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला रामराम ठोकलाय. शुक्रवारी ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत. यामागं एक मोठी कहाणी आहे. एकनाथ खडसेंसारखा ज्यांनी गेल्या 45 वर्षांपासून मुक्ताईनगरसारखा बालेकिल्ला बांधला, जळगाव जिल्ह्यामध्ये भाजप उभी केली, एवढंच नाही तर विस्तारली, आज त्या एकनाथ खडसेंवरती भाजप सोडण्याची वेळ आली. ती का आली? आली तर आली, त्यामुळं आता पुढं काय होणार आहे हा खरा चर्चेचा विषय आहे. एकनाथ खडसे यांचं राजकारण संपलेलं नाही आहे. ते वारंवार भाजपला, भाजप श्रेष्ठींना सांगत होते की मला अजूनही राजकारण करायचं आहे, पण त्यांना करू दिले गेलं नाही. अखेर एकनाथ खडसेंनी भाजप सोडली आहे. ते आता पुन्हा राजकारणात सक्रिय होत आहेत, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून सक्रिय होत आहेत. त्यावरच हा विशेष कार्यक्रम आज आपण करतो आहोत. या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी आहेत, ज्यांचं गेल्या 6 महिन्यांपूर्वी एक पुस्तक आलं होतं, चेकमेट, हाऊ द BJP वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र. हे पुस्तक सध्या खूप चर्चेत आहे, बरंच गाजलं आहे. त्याचं कारण असं आहे की महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा स्थापन झालं, त्यासाठी 30-35 दिवसांची जी कवायत झाली, त्यामध्ये पडद्यामागे बऱ्याच हालचाली झाल्या, त्या सुधीर सूर्यवंशी यांनी पत्रकार म्हणून टिपल्या. त्याहीपेक्षा त्या अतिशय सुरेख शैलीत आणि शब्दांमध्ये शब्दांकित केल्या, त्याचंच हे पुस्तक चेकमेट जे सध्या देशभर गाजत आहे. ते सुधीर सूर्यवंशीसुद्धा आज आपल्यासोबत आहेत. मध्ये मध्ये ते आपल्याला आम्ही जे दाखवणार आहोत त्याचा अर्थ समजावून सांगणार आहेत. सुरुवातीला एकनाथ खडसे हे जे भाजपमधलं प्रस्थ आहे ते 2014 विरोधी पक्ष नेते होते. त्यानंतर 2014 जी निवडणूक झाली विधानसभेची, भाजप ही निवडणूक सहज जिंकेल, कारण त्याआधी लोकसभा 2014 निवडणुकीत नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले होते. मोदी कार्ड इतकं खेळलं गेलं की मोदींची लाट आली आणि त्या लाटेत भाजप स्वार झाली. विधानसभेलासुद्धा भाजपला सर्वाधिक 122 जागा मिळाल्या. साहजिकच भाजपचाच मुख्यमंत्री होईल अशी अटकळ बांधली जात होती. ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. ते मुख्यमंत्री झाले, त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये एकनाथ खडसे यांना क्रमांक 2 मंत्रिपद मिळालं. उपमुख्यमंत्रीपदच म्हणाना, पण त्यानंतर एकनाथ खडसे यांनी जेमतेम 6-7 महिने मंत्रिपद भोगल्यानंतर एकाएकी त्यांना त्रास होऊ लागला म्हणा, किंवा त्यांच्या पाठीमागं एक एक प्रकरण निघायला लागले. ते निघाल्यानंतर त्यात ते अडकत गेले. शेवटी त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांना राजीनामा द्यायला सांगितला की त्यांनी दिला, हा सुद्धा चर्चेचा विषय. आजही एकनाथ खडसे ओरडून सांगतायत की मी दोषी नाही आहे, माझ्यावर कुठलाही आरोप हा सिद्ध झालेला नाही, अशावेळी माझी काय चूक आहे हे ते भाजप श्रेष्ठींना, भाजपला विचारतायत. त्यावरचाच हा वृत्तांत बघा. भारतीय जनता पार्टीने ज्या काही जबाबदाऱ्या दिल्या आहे त्या मी पार पाडत आलेलो आहे. आता याला एवढंच म्हणायचं की कालाय तस्मय नमः. कालाय तस्मय नमः म्हणत खडसेंनी अखेर राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधायला घेतलंय. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपनं खडसेंचं तिकीट कापलं आणि खडसेंनी पक्षावर जाहीर ताशेरे ओढायला सुरुवात केली. आणि अखेर एकनाथ खडसेंचा भाजपमधला जवळपास 30-35 वर्षांचा प्रवास संपला. मला, मी जोपर्यंत देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि आरोप केला त्यापर्यंत माझ्या जीवनामध्ये कुणी कुठल्याही माणसाने एक आरोप केला पाहिजे केलेला असेल तर सांगा मला. एकही आरोप नाही, कुठलंही घेणं नाही. माणसाचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं काम ह्यांनी केलं आणि त्यामुळे नाईलाजानं मला भारतीय जनता पार्टीचा त्याग करावा लागतोय. महाराष्ट्रात मुंडे महाजनांच्या जोडीनं खडसेंनी पक्षबांधणी केली होती. सलग 6 आमदार राहिलेले खडसे भाजपचे मातब्बर नेते, विरोधी पक्षनेते, प्रदेशाध्यक्ष या महत्वाच्या जबाबदाऱ्यांसह महसूल, कृषी, पाटबंधारे अशी तब्बल 10 जास्त खाती सांभाळण्याचा दांडगा अनुभव.
प्रशासनावर उत्तम पकड, एवढंच नव्हे तर 2014 मध्ये युती तोडण्याची घोषणाही खडसेंनीच केली होती. 2014 विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत खडसे आघाडीवर होते, पण पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांची निवड केली आणि खडसेंचा भाजपमधला विजनवास सुरू झाला. 2014 मध्ये खडसेंना महत्वाची मंत्रिपदं दिली, उपमुख्यमंत्रीपदाचा दर्जा दिला, पण उपमुख्यमंत्रीपद नाकारण्यात आलं. खडसेंची 6व्या मजल्यावरची केबिनही देवेंद्र फडणवीसांना खटकायची अशीही चर्चा त्यावेळी होती. पुढच्या काळात खडसेंवर दाऊदशी आणि हॅकर मनीष भंगाळेशी संबंध असल्याचे आरोप झाले, पण खडसेंचा पक्षातला उतरता आलेख सुरू झाला तो भोसरी MIDC जमीन प्रकरणातून. पत्नीच्या नावावर जमीन घेतल्याचे आरोप खडसेंवर झाले. त्यावर झोटिंग कमिटीचा अहवाल तत्कालीन सरकारनं थेट हायकोर्टात मांडला आणि खडसेंवर गुन्हा दाखल झाला. त्यामुळेच खडसेंचं मंत्रिपद गेलं. पुढे गिरीश महाजन यांना फडणवीसांनी बळ देत जळगावचं पालकमंत्रीपदही दिलं. पक्षानं खडसेंच्या नाराजीची विशेष दखल घेतली नाही. राज्यसभा विधान परिषदेत खडसेंना पाठवण्याच्या फक्त चर्चा रंगल्या. आताही खडसेंनी राजीनामा दिलाय हे कटु सत्य आहे, एवढीच प्रतिक्रिया भाजपनं दिली आहे. कुठलीही गोष्ट ही जसं आपण ठरलेली असते टाळू शकत नाही, तसं आता हे कटु सत्य आहे की नाथाभाऊने पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. एकनाथ खडसेंनी शुक्रवारी राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त काढलाय. भाजपमधला एक मोठा नेता राष्ट्रवादीवासी झालाय, त्यामुळे वेळ काळाचा अंदाज घेऊन चिंतन करण्याची वेळ आता भाजपवर आली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. जेव्हा सकाळी एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला, त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ते पत्रकार परिषदेमध्ये कटु सत्य आहे असं म्हणाले. संध्याकाळी जेव्हा औरंगाबादमध्ये विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली, ते म्हणाले की खडसेंचं हे अर्धसत्य आहे. कटु सत्य की अर्धसत्य, नेमकं सत्य काय, हा प्रश्न आता अनेकांना पडलाय. आता हे कटु सत्य आहे की नाथाभाऊने पक्षाचा राजीनामा दिलेला आहे, त्यांनी पक्षात राहावं, त्यांनी आमचं नेतृत्व करावं हीच आमच्या सगळ्यांची इच्छा होती आणि त्यामुळे सातत्याने तो प्रयत्न झाला. सगळेच प्रयत्न यशस्वी होतात असं नाही. मी ते ज्या पार्टीमध्ये चालले आहेत त्या पार्टीमध्ये त्यांनी चांगलं काम करावं, प्रामुख्याने समाजाला उपयोगी पडणारे अनेक विषय त्यांनी मार्गी लावावेत यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आता ते ज्या गोष्टी सांगतायत मी एवढंच म्हणेन की अर्धसत्य आहे, पण मी आज त्याच्यावर बोलणार नाही. मला कुठलीही प्रतिक्रिया त्याच्यावर द्यायची नाही. योग्य वेळ ज्यावेळेस येईल त्याच्यावर मी सविस्तर प्रतिक्रिया देईन. आता काय असतं, अशा परिस्थितीमध्ये कोणाला तरी विलन ठरवावं लागतं, त्यांनी मला ठरवलंय, काही हरकत नाही आहे. मी त्याच्यावर कुठलंही रिॲक्शन देणार नाही, मी कुठलाही रिप्लाय देणार. मी थेट जातोय ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्याकडे. सुधीर, कटु सत्य आहे, अर्धसत्य आहे, नेमकं सत्य काय आहे? एकनाथ खडसे यांनी भाजप सोडली आहे, ती सोडत असताना साहजिकच त्यांना दुःख झालंय. मधल्या काळात ते निर्णय घेऊ शकत नव्हते, इतके भावनाविवश सुद्धा होत होते, कारण भाजप जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांनी बांधली, विस्तारली, मुक्ताई नगरसारखा बालेकिल्ला तयार केला होता जो त्यांच्याकडनंच भाजपनंच हिसकावून घेतला अशी भावना त्यांची आहे. नेमकं सत्य काय आहे? एकनाथ खडसे का बाहेर पडले? आशिषजी, एकनाथ जसं चंद्रकांत पाटील म्हणाले कटु सत्य आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले की अर्ध सत्य, मला त्याच्या पलीकडे असं सांगायचं असं वाटत की एकनाथ खडसे आणि भारतीय जनता पार्टी यांचे ऋणानुबंध जे संबंध हे 40 वर्षाचे. एखादा व्यक्ती जेव्हा राजकारण भारतीय जनता पार्टी किंवा कुठल्याही पक्षापासून जेव्हा सुरू करतो आणि वयाच्या जेव्हा उतार वयामध्ये किंवा आपण म्हणतो सेकंड इव्हनिंग मध्ये तेव्हा तो दुसरा पक्ष निवडतोय, तर याच्यामध्ये काहीतरी मोठी घटना झाल्याशिवाय कुठला तरी आत्म प्रेम झाल्याशिवाय अशा प्रकारचा निर्णय घेत नाही. एकनाथ खडसे जसं त्यांनी म्हटलं की तेव्हा पंढरपूरला ते गेले होते, त्यावेळेला म्हटलं होतं त्यांनी की बहुजन समाजचा व्यक्ती हा मुख्यमंत्री झाला पाहिजे होता अशी इच्छा होती सर्वांची, पण झालं नाही. पण त्या शब्दानंतर किंवा त्या वाक्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपल्याला एकनाथ खडसे यांच्यावरती अनेक एक नाही तर आरोपांची एक AK-47 त्याची रायफलची जे
हे चालावे त्याप्रमाणे अनेक एक नंतर दुसरे आरोप असे होत गेले आणि शेवटी एकनाथ खडसे यांना जे त्यांनी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल त्यांना मंत्रिपदावरनं पायउतार व्हावं लागलं आणि त्याच्यानंतर 2014-15 नंतर त्यांना असं वाटलं की मी पुन्हा मंत्रिमंडळात येऊ शकतो, मी एक मोठा कद्दावर नेता आहे. आणि हे होत असताना त्यांनी अपेक्षा होती की इथंच महाराष्ट्रात त्यांना न्याय मिळेल. जेव्हा वर्ष 2 वर्षानंतर त्यांना लक्षात आलं की आपल्याला इथे न्याय मिळत नाही, नंतर त्यांनी दिल्लीचे जे नेतृत्व आहे दिल्लीचे भारतीय जनता पार्टी यांच्याकडे गेले, अनेक बैठका घेतल्या, अनेक जणांनी त्यांना सांगितलं. पण त्यांना सरतेशेवटी एक जसं त्यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्यावरती ब्लेम केला की त्यांच्यामुळे भारत भाजप सोडली, तर त्यांना एक अनुमान जो असतो आपण तार म्हणतो कुठल्याही गोष्टीचं कन्क्लुजन जेव्हा काढतो की मला हे का झालं की मला हे कशासाठी करावं लागतंय, तेव्हा त्यांना एक कन्क्लुजन म्हणून सर्व गोष्टींचा उहापोह केल्याचं एक कन्क्लुजन आलं की देवेंद्र फडणवीस असल्यामुळे दिल्लीतले केंद्रीय नेतृत्व त्यांचं ऐकत नाही, किंवा त्यांनी केंद्रीय नेतृत्वाने क्लिअरली संदेश दिला की फडणवीस हेच महाराष्ट्राचे लीडर असतील, ते सांगतील त्याप्रमाणे कुठल्याही गोष्टी घडतील. त्याच्यामुळे फडणवीस जर महाराष्ट्राचे लीडर कंटिन्यू होत असतील किंवा राहतील तर मला या पक्षामध्ये किंवा या संघटनेमध्ये किंवा भविष्यात न्याय मिळणार नाही, म्हणून मला दुसरं कुठलं तरी घर शोधावं लागेल. आणि त्याचीच महत्वाची अशी बाजू की राष्ट्रवादी काँग्रेसला हा एक मोठा प्रकारचा विंडफॉल गेन आपण जो म्हणतो हा झालेला आहे. आज जरी एकनाथ खडसेकडे कुठलंही पद नसलं पण एकनाथ खडसेने 40 वर्षांमध्ये जी पक्षाची बांधणी करत असताना पक्ष बांधला त्या व्यतिरिक्त त्यांनी माणसं बांधली. ती माणसं प्रत्येक छोट्या जातीची जमातीची धर्माची अशी लोक त्यांनी बांधल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांचं जे 20 ते त्या उत्तर महाराष्ट्र बुलढाणा किंवा विदर्भाच्या काही पट्ट्यामध्ये रोवू शकत नव्हते. तर त्यांना एकनाथ खडसे यांच्या रूपाने 40 वर्षाचा एक वटवृक्ष मिळाला आहे आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा वटवृक्ष खूप महत्वाचा आहे. आणि हा वटवृक्ष इकडे आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान भारतीय जनता पार्टीचं पुढच्या काळामध्ये किंवा नजीकच्या काळामध्ये होताना आपल्याला दिसेल. अगदी बरोबर आहे. आणि जेव्हा एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत आहेत त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात असतील, या दोघांनीही महाविकास आघाडीमध्ये एकनाथ खडसेंचं स्वागत केलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळं महाविकास आघाडी सरकार भक्कम होत आहे. जी चर्चा आत्तापर्यंत होती की महाविकास आघाडी सरकार डामडोल आहे, अस्थिर आहे, कधीही कोसळू शकतं, ऑपरेशन लोटस होऊ शकतं, पाडलं जाऊ शकतं, त्या चर्चेला आज विराम मिळालेला आहे. कारण एकनाथ खडसे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाविकास आघाडीमध्ये येणं याचा अर्थ असा आहे की एकनाथ खडसे हे जाणकार आहेत, मुरब्बी राजकारणी आहेत, ते अशा पक्षात किंवा अशा आघाडीत जाणार नाहीत की ती आघाडी किंवा ते सरकार पडेल. हा जो अर्थ आहे, मला असं वाटतं यानंच भाजपच्या अनेक नेत्यांमध्ये आमदारांमध्ये चलबिचल सुरू झालेली आहे. एकनाथ खडसे जेव्हा भाजपमध्ये उदयास आले त्याच वेळेस त्यांच्याबरोबर इतर अनेक असे ओबीसी नेते होते, खास करून गोपीनाथ मुंडे गटाचे एकनाथ खडसे हे नेते होते, मग मोतीराम लहाने असतील, फरांदे असतील, असे अनेक ओबीसी नेते हे मधल्या काळात वसंतराव भागवतांनी तयार केले. माधव फार्मुला हा भाजपच्या माध्यमातून सेट झाला. बहुजनांचा पक्ष म्हणून भाजप अनेक वर्ष, म्हणजे युतीचं सरकार जेव्हा आलं तेव्हा बहुजनांचा पक्ष अशी एक इमेज तयार करण्यात भाजपला यश आलं. बघता बघता आज 2020 आहे, ही जी प्रतिमा आहे भाजपची ती पुसली गेलेली आहे. जो ओबीसी म्हणून मोठा चेहरा होता भाजपमधला तो आज एकनाथ खडसेंच्या रूपात भाजपनं गमावलेला आहे. बघा, भाजप आणि ओबीसी कनेक्शन हे काय समीकरण आहे? त्यांच्याबरोबर येण्याची बऱ्याच लोकांची इच्छा आहे, पण ताबडतोबीने विधानसभेच्या निवडणुका करण्याची या कोरोनाच्या काळात आवश्यकता नाही आहे. जशी जशी वेळ येत जाईल तसे तसे त्या त्या आमदारांचे निर्णय होतील. एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं हे सूचक विधान. भाजपमध्ये अनेक नेते नाराज असल्याचं लपून राहिलेलं नाही. राजकारणात काँग्रेसचं वर्चस्व असताना भाजपनं माधव फॉर्म्युला राबवला. मा म्हणजे माळी, ध म्हणजे धनगर, व म्हणजे वंजारी हे समीकरण भाजपनं अंमलात आणलं. हा फॉर्म्युला यशस्वीही झाला.
मात्र कालांतरानं आपलं पक्षात खच्चीकरण होत असल्याची ओबीसी समाजाची भावना झाली. गोपीनाथ मुंडेंचं अपघाती निधन झालं. अण्णा डांगेंनीही पक्षाला रामराम केला. 2014 देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ओबीसी समाजाचे नेते एकनाथ खडसे, पंकजा मुंडे कायम नाराज राहिले. 2019 निवडणुकीत खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता या अनेक विद्यमान आमदारांची तिकीटं कापण्यात आली. आता खडसेंच्या राजीनाम्यामुळे पक्षात साचलेल्या नाराजीला मोकळी वाट मिळाली आहे. माजी मंत्री प्रकाश मेहतांनी दिलेली प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. 35 वर्ष राजकीय जीवनामध्ये 7 निवडणुका मी लढल्यो, 2 कॅबिनेट मिनिस्टर मी झालो. अजून पक्षाला माझी गरज असेल तर निश्चितपणाने ते सांगेल, ती भूमिका मी स्वीकारेन आणि पक्षाचं काम करेन. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनीही भाजपला आत्मचिंतन करण्याचा मित्रत्वाचा सल्ला दिलाय. एकनाथजी खडसे यांच्यासारखा माणूस, पाळमुळं रुजवणारा, हा ज्या वेळेला पक्ष सोडतो तेव्हा मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाने विचार केला पाहिजे की यशाची शिखर पादाक्रांत करताना पायाचे दगड का निसटत आहेत, त्याच्याकडे त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अशा सगळ्याच घटनांचा आमच्याकडे बारकाईने विचार करणं, चिंतन करण्याची परंपराच आहे, तर आम्ही करू. चंद्रकांत दादा म्हणतात तसं पक्षाला खरोखरच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आतापर्यंत महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्याबाबत चर्चा होत होती, मात्र आता खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर चित्र बदलू शकतं. खडसेंनी भाजपमधील नाराजांना केवळ वाटच दाखवली नाहीये तर दरवाजाही उघडून दिलाय. आता भाजपला अधिक सावधपणे पावलं टाकावी लागतील आणि त्याला अनुकूल निर्णय घ्यावे लागतील. कृष्णात पाटील, प्रशांत अंकुशराव आणि दीपक भातुसेंसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. मी पुन्हा जातोय ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्याकडे. सुधीर, पुन्हा तोच प्रश्न आहे की एकनाथ खडसेंच्या रूपात भाजपनं एक मोठा चेहरा खानदेशातला, राज्यातला गमावलेला आहे, पण त्याचवेळी एकनाथ खडसेंच्या जाण्यानं भाजपमध्ये सर्व काही आलबेल आहे ही बाबसुद्धा लपून राहिलेली नाही. ज्या पद्धतीनं प्रकाश मेहता पुढे आले, लक्षात घ्या, प्रकाश मेहता असतील किंवा एकनाथ खडसे असतील, हे 6-6 वेळेचे आमदार होते. हे दोघेही फडणवीस सरकारमध्ये सुरुवातीला मंत्री होते. या दोघांना, जे ज्येष्ठ आमदार होते दोघेही, त्यांना मंत्रीपदं सोडावी लागली, मंत्रिमंडळातून म्हणजे सरकारमधून बाहेर पडावं लागलं. आता ते दोघेही नाराज आहेत. एकनाथ खडसे तर भाजप सोडून गेलेत, आता प्रकाश मेहतासुद्धा म्हणत आहेत की आम्ही बेदखल आहोत, आता तरी दखल घ्या. याचा अर्थ काय म्हणायचा? आशिषजी, सुरुवातीला जो तुम्ही मुद्दा मांडला ते थोडं मी त्याच्याबद्दल बोलतो आणि तुम्ही जो आता प्रश्न त्याच्याकडे येतो. भारतीय जनता पार्टी यांना शेट्टी आणि भटजी म्हणजे बिझनेसमॅन किंवा ब्राह्मण लोकांची पार्टी म्हणून असं हिणवलं जायचं, पण एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे किंवा अनेक ओबीसींनी जीवाचं रान करून किंवा जे काही असेल त्यांनी पक्षासाठी करून एक पक्ष, एक बहुजन चेहरा जसं तुम्ही म्हटली की त्याला ओबीसी चेहरा दिला, म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी हे नेहमी मराठांचा पक्ष असं असताना एक अल्टरनेटिव्ह राजकारण, सोशल इंजिनिअरिंग जसं तुम्ही म्हटले, माझं फॉर्म्युला आणून त्यांनी एक अल्टरनेटिव्ह राजकारण महाराष्ट्रामध्ये उभं केलं. पण ते एवढे वर्ष त्यांनी एकदा शिवसेनेबरोबर सत्ता आली, नंतर मागच्या वेळेला सत्ता आली, ती सत्ता याच्यासाठी आली की ज्या वेळात अनेक ओबीसी नेते होते जसे पंकजा मुंडे असतील, बावनकुळे असतील किंवा एकनाथ खडसे असतील, 2014 नरेंद्र मोदी यांचं एक तुफान असं वारं चालू होतं, त्या वाऱ्यामध्ये असं भारतीय जनता पार्टीने कुठलाही प्रकारचा चेहरा दिला नव्हता, मुख्य चेहरा की हा आमचा पुढचा मुख्यमंत्री असेल. त्याच्यामध्ये प्रत्येक नेत्याला, जसं मी जनतेला, जनतेतल्या मनातले मुख्यमंत्री म्हणून पंकजा मुंडे म्हणायची किंवा विनोद तावडे काही म्हणायचे किंवा खडसे बहुजनांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं प्रत्येकाला वाटायचं की सीएम आपण झालं पाहिजे, महाराष्ट्राचं मुख्यमंत्री आपण झालं पाहिजे. पण त्यावेळेला नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सिनियर लीडर कुठल्याही प्रकारचे न किंवा नवीन चेहऱ्याला किंवा तरुणाला संधी देत देवेंद्र फडणवीस यांच्या एक रूपाने महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं. पण त्याच्यानंतर जेव्हा इलेक्शन झालं त्यावेळेला एक चेहरा फिक्स झाला की महाराष्ट्राचा चेहरा हा देवेंद्र फडणवीस असतील. त्याच्यामुळे ब्राह्मीण वर्सेस मराठा, ब्राह्मीण वर्सेस ओबीसी, ब्राह्मीण वर्सेस अशा प्रकारचे अनेक कॅल्क्युलेशन किंवा कॅम्पेन केलं गेलं. त्याच्यामुळे बीजेपी 2014 यश आलं होतं एकटे लढून, ते यश त्यांना पादाक्रांत 2019 करता आलं नाही, कारण की त्यांच्या ज्या सेना ते विखुरले गेल्या आणि गट तट झाले आणि प्रत्येकाने कळलं की आपण पुढचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी भाजपला तेव्हापासून एक अपयश यायला सुरुवात झाली. आणि एकनाथ खडसेंचं राष्ट्रवादीमध्ये जाणं हे काही खूप खूप मोठं असं मला तो एक वॉटरशेड मोमेंट
महाराष्ट्रातल्या राजकारण्यातही आहे. कारण की एखादा व्यक्ती जो पक्ष सुरू करतो, वाढवतो आणि तो पक्ष सोडून जातो, म्हणजे कुठलाही नवीन व्यक्ती हा पक्ष सोडले नाही. एकनाथ खडसे ज्यांनी पक्षाला वाढवलं महाराष्ट्रामध्ये, निर्माण केलं, तोच व्यक्ती पक्ष सोडतो. म्हणजे जसं सुधीर मुनगंटीवार असतील किंवा चंद्रकांत पाटील असतील, यांनी सांगितलं की आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे. भारताला बीजेपीमध्ये भारतीय जनता पार्टीत जे बौद्धिक चर्चा व्हायच्या, बौद्धिक जे शिबिर व्हायची, मला सध्या तरी त्या शिबिर सध्या होताना दिसत नाहीये. त्याच्यामुळे ही परिणिती सध्या होताना दिसते. त्याच्यामुळे पुन्हा जी काही गोष्टी त्यांनी बंद केली असेल किंवा ती अडगडीत टाकली असेल बौद्धिकची चिंतनाची, ती गोष्ट पुन्हा करण्याची वेळ आलेली आहे भाजपासाठी. आणि एक विचार करण्याची, म्हणजे का जसं एक करण्याची वेळ आलेली आहे, नाहीतर पुढे अनेक धोके. जसं जयंत पाटील म्हटले की हा बुरुज आता डासण्याला सुरुवात झाली आहे, या बुरुजामध्ये किती दगड आणि किती विटा या बाहेर पडतील हे आपण सांगू शकत नाही. आणि एकदा त्यांनी वाट त्यांच्या रूपाने मोकळी करून दिली आहे. ठीक आहे. खरं तर पुढे काय वाढून ठेवलेलं आहे हा एक महत्वाचा प्रश्न आहे. एकनाथ खडसे यांच्या एक्झिटमुळं भाजपमधल्या एक ट्रिगर दाबला गेला आहे का, काही वेगळं होऊ पाहत आहे का भाजपमध्ये, आणि पोस्ट करेक्शन जेव्हा भाजप सृष्टी करतील त्यामध्ये आणखीन काही भाजपमध्ये घडामोडी घडतील का, याकडं बारकाईनं लक्ष असणार आहे. कारण ही जी आजची घडामोड आहे भाजपसाठी ती काही खूप चांगली म्हणता येईल अशी नाही आहे. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसला एक मोहरा मिळालेला आहे खान्देशात, खास करून म्हणजे नाशिक विभागामध्ये. एकीकडे नाशिक पट्ट्यामध्ये भुजबळ आणि दुसरीकडे खान्देशात खडसे, असे दोन मोहरे नाशिक विभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आता असतील. आणि एक मोठं बळ राष्ट्रवादी काँग्रेसला एकनाथ खडसेंच्या रूपानं मिळालं आहे. आता त्यांचं राजकीय पुनर्वसन राष्ट्रवादी काँग्रेस कसं करत आहे, ते सरकारमध्ये मंत्री बनतील का, आमदार बनतील का, किंवा आणखी काही वेगळी जबाबदारी दिली जाईल का, याकडे सर्वांचं लक्ष असेल. मी धन्यवाद म्हणतोय पुन्हा ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांना, त्यांनी वेळात वेळ काढला, ते आले, सहभागी झालेत आणि त्यांनी आपली मतं सांगितलेली आहेत. इथेच थांबूया. पाहत राहा झी 24 तास, राहा एक पाऊल पुढे.